आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूया. शिंदे गटाकडून आता औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरते आहे. शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल हे पंतप्रधानांकडे कबर हटवण्याची मागणी करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं अधिकृत नामांतरण झाल्याने काही जणांना पोटदुखी होऊ लागली अशी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे. तसंच शिंदे गटाच्या संजय शिरसाट देखील कबर हटवण्याची मागणी करतात. मुळात औरंगजेब वारला अहमदनगरला आणि त्यानंतर दोन दिवसांनी ते इकडे त्यांना आणण्यात आलं. आमचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही, त्यामुळे त्याची कबर इथे नको असं शिरसाट म्हणताय. मी तर विनंती करणार आता केंद्र सरकारला की दौलताबाद खुलताबाद मध्ये जी कबर आहे ती कबर सुद्धा तिथून काढून टाकावी. ही सुद्धा मी या ठिकाणी पंतप्रधानांना लेटर पाठवून सांगणार आहे, कारण कुठल्या जाती धर्माच्या या विरोधात नाही. मुळामध्ये औरंगजेब वारला कुठे? अहमदनगरला. त्याला इकडे उचलून आणलं, दोन दिवसानंतर त्याची कबर इकडे बनवली. हे इथं बनवल्यानंतर त्याचा आमच्या इथलचा काही संबंधच नाही. ज्यांचा आमचा काही संबंध नाही त्याची कबर आमच्या इथं नको. ओवायसी सारख्यांना जर आपुलकी असेल, इम्तियाज जलीलला जर आपुलकी असेल, तर त्यांचं केंद्रस्थान असलेल्या हैदराबादला त्यांनी ती हलवावी आणि तिथं जाऊन रोज त्यांच्या बरोबर माथा टेकवावा. आमचं त्याला काही ऑब्जेक्शन नाही आहे आणि म्हणून यासाठीच आता आम्ही पंतप्रधानांना सुद्धा पत्र देणार आहे.